नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भीमसेन कापूर बद्दल। हा कापूर थोडासा महाग असतो, परंतु पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर आपण सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये हा कापूर जर जाळला अशा प्रकारे ह्या धूपदाणीमध्ये ह्या कापराचा थोडासा भुगा करून सकाळ संध्याकाळ जाळला तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी राहत नाही, पॉझिटिव्हिटीचा वास होतो आणि पावसाळ्यामध्ये जे सूक्ष्म जंतूंपासून आपल्यांना त्रास होतो, सर्दी खोकला यासारखे आजार आपल्यांना उद्भवतात, त्यासारख्या आजारांपासून आपलं काही प्रमाणात संरक्षण केलं जातं आणि हा कापूर नेहमी आपण आपल्या घरात जाळलाच पाहिजे। फक्त काय करायचं आहे, अशा प्रकारे हा कापूर एका कंटेनरमध्ये घ्यायचा आहे, त्याला थोडासा बारीक त्याचा भुगा करून घ्यायचा आहे किंवा असाही हा एक तुकडा तुम्ही या धूपदाणीमध्ये गरम ही धूपदाणी जी आहे ती गरम करून यात टाकला तर हिचा ह्या कापराचा असा धूर होतो घरामध्ये आणि हा धूर जो आहे हा ॲरोमा जो आहे तो आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे, यामुळे आपल्या घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहतं आणि सूक्ष्म जंतूंपासून आपला बचाव होतो।